बात नहीं है, ऐसे बोल देना ठीक है। ओके मेरे पास आपल्याला एकच विनंती, आपल्याला एकच विनंती आहे, जर आपण शांतपणाने तरी परिषद घेतली तरच मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल। मला एका कानाने ऐकू येत नाहीये, आप मेरा सब एक साथी मेरा ले लो, मैं बोल सकता हूँ। कैमरे एडजस्ट झाल्यावर सांगा, मग आपण पत्रकार बोलतो। तुम्ही एक मिनिटांमध्ये एवढी कचकच करता ना सगळेजण, मराठी नंतर हिंदी घ्या। रोल करायचे प्लीज, असं नका करू, असं नका करू। आपण चांगले पत्रकार आहात, असं नका प्लीज। काहीच ऐकायला येत नाही मला, तुम्ही मला बोलताय नका, मला काहीच ऐकायला। सुरू करूया आपण, सुरू करूया। ओके पहले मराठी में होगा, उसके बाद तुमचा हात त्यांच्या कॅमेरात जातोय। सर, सर आज पुन्हा एकदा नवाब मलिकांनी आरोप केलेले आहे, समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा त्यांनी जाहीर केलेला आहे। ते म्हणतायत की समीर वानखेडे हे खोटं बोलतायत, ते मुस्लिम आहेत आणि त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवलेली आहे। आपलं या आरोपावर काय म्हणणं आहे? ज्यावेळेस मी जन्मानीच, मी स्वतः जन्मानी मी SC असून माझा मुलगा मुसलमान कसा होऊ शकतो? कारण माझी पूर्ण खानदान, माझी पुरगी, म्हणजे जन्मकुंडली, माझे आई वडील बहीण भाऊ काका पुतणे सर्व हे SC असून मी स्वतः SC आहे, तर माझा मुलगा कसा मुसलमान होऊ शकतो? हे एवढे थोडी सोपी गोष्ट कळू नये। नवाब मलिक रोजच्या रोज नवनवीन आरोप लावत आहेत आणि तुम्हा लोकांना रोज खंडन करावं लागतंय, याबद्दल एक कुटुंब म्हणून तुम्हाला काय सांगायचं? एक कुटुंब म्हणून मला खूप अत्यंत वाईट वाटते, कारण एवढा मुलगा माझा चांगलं पुरा इंडियात काम करतो, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी चांगलं काम करतो, आतापर्यंत कोणीही असं केलेलं नाही। बहुतेक नवाब मलिक साहेबांच्या जावयाला ड्रग प्रकरणी अटक केल्यामुळं किंवा त्यांचे संबंध असल्यामुळं वो आकाशापोटी हे स्वतः माझ्या मुलाच्या वरती आरोप करतायत। ज्या मौलवीनी पहिलं लग्न लावलेलं आहे समीर वानखेडे यांचं, त्यांचंही असं म्हणणं आहे की समीर वानखेडेंचे वडील म्हणजे तुम्ही आणि समीर वानखेडे हे दोघेही मुस्लिम आहेत। मुस्लिम मी कसा होऊ शकतो? मला मुस्लिमचा कोणी पुरावा दाखवा, मी जन्मानच SC आहे तर मुस्लिम कसा होऊ शकतो? मी कुठलंही धर्मांतरण केलं नाही, कुठलीही जात जात कशी बदलू शकते? माणूस जन्माला तो जात बदली होऊ शकत नाही, धर्म बदली होऊ शकतो, पण मी धर्मांतरही केलेलं नाही आहे तर माझा मुलगा कसा मुसलमान होऊ शकतो? मौलवी खोटं बोलतात म्हणजे 100% खोटं बोलतात। दुसरा प्रश्न असा आहे सर की ज्या पद्धतीने एकूण सुरुवात झाली आहे या प्रकरणाला, तुम्हाला काय वाटतंय, जाणीवपूर्वक नवाब मलिक तुमच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात गुंतवतायत का? नंबर एक। नंबर दोन, की सातत्यानं त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की ते खंडणी मागतात, त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत खंडणी घेतलेली। मी कालच TV वरती बघितलं की आर्यन खानचे वकील आहेत माननीय काहीतरी रोहतगी काहीतरी, त्यांनी हलफनामा दिलेला आहे कोर्टात की त्यांचं आणि समीरचं कुठल्याही प्रकारचं घेणं देणं झालेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारची बोलणी झालेली नाही आहे, कुठल्याही प्रकारची वसुली किंवा पंचा किंवा ते कोण आहे ते गोसावी वगैरे त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आहे, हे कोर्टात हलफनाम्यात वकिलानं दिलेलं आहे।
मग खंडणीचा प्रश्नच येत नाही आणि कधी खंडणी माझा मुलगा घेणार नाही. नवाब मलिक रोज म्हणतायत की खरे प्रमाणपत्र दाखवा, हे खरे प्रमाणपत्र तुम्ही कधी दाखवणार? हे माझ्याकडे आहेत, एक फक्त मी विसरलो, बाकी सर्व माझ्याकडे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. कशाचे प्रमाणपत्र? एक मला चष्मा लावू द्या जरा. हे बघा, हे कसलं आहे? कास्ट सर्टिफिकेट. हे जातीचा दाखला आहे. त्याच्यानंतर हा पण जातीचा दाखला आहे. हा मी डिपार्टमेंटला लागलो त्यावेळेस माझं हे सर्व्हिस बुकची कॉपी आहे, त्याच्यावरती सर्व लिहिलं आहे. समीर म्हणजे ज्ञानदेव कथरूजी वानखेडे हा दाखला आहे माझ्या सर्व्हिस बुकचा. आणि माझ्या मुलाने स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत हा नोंदणी लग्नाची नोंदणी केलेली आहे, त्याच्यावरती समीर ज्ञानदेव वानखेडे असं लिहिलेलं आहे. आपण दाखवू हे बघू शकता हे जी. आणखी आपल्याला काय हवंय सर? सातत्यानं जे आरोप केले जात आहेत नवाब मलिकांच्या विरोध कडून, त्याच्या विरोधात तुम्ही काही न्यायालयीन हो हो जे आम्हाला मानसिक त्रास झाला माझ्या कुटुंबाला, मला, माझ्या मुला मुलींना, माझ्या सुनेला जे मानसिक त्रास झाला त्याविरुद्ध मी नवाब मलिक साहेबांच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची तयारी आहे. प्रभाकर रईस असेल किंवा आता हे मौलवी असतील, प्रभाकर सैल आणि हा मौलवी असतील, हे लोक खोटं का बोलताय? तुम्हाला असं वाटतंय जाणीवपूर्वक यांना फोडलं जात आहे? 100% अशा परिस्थितीत ज्यावेळेस मोठे मोठे केसेस होतात, करोडोचा त्यांचा व्यापार असतो, आता नवाब मलिकांनी कसं फोडलं असेल हे असे पंच फुटत नाहीत. पण हे असे स्पेशल केसेस आहेत, कारण मी स्वतः पंचनामा करायचा, मी स्वतः 35 वर्ष काम केलं स्टेट एक्साईजमध्ये, कंस कसे पंच फोडल्या जातात. आणि हा 100 पैसा देऊन त्याला आम्हीच दाखवून पंच फोडण्याचा प्रकार आहे, म्हणजेच त्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनला बाधा येऊ शकते आणि केस पण खलास होऊ शकते. म्हणून हे प्रश्न हा हे पंच फोडण्याचं त्याचं एक हे उत्तम उदाहरण आहे की पंच कसे फोडल्या जातात. 15 दिवसानंतर तो पंच काही लहान नाही आहे, तो मोठ्या वयाचा आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो कोऱ्या कागदावरती सह्या केल्या की लहान मुलं का थोडा आहे तो कोऱ्या काही वाचूनच केला असेल ना, कुठल्या दबावाखाली तो पंच आलेला नाही. 15 दिवसानं येऊन तो सांगतो की मला कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या, म्हणजे काहीतरी आम्हीच दाखवलं असेल, त्याची आपण इन्क्वायरी करावी. नवाब मलिकांनी साहेब ते निकान जो दिला आहे ना, निकानामध्ये दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव दाऊद कसं काय लिहिलेलं आहे? हे मला उर्दू मला वाचायला येत नाही, तर ते माझ्या मिसेसनं बहुतेक लिहिलं असावं किंवा सांगितलं असावं, आणि मला उर्दू येत नसल्यामुळं होऊ शकते हे बरोबर असेल. माझ्या मिसेस नाही आहे उत्तर देण्यासाठी, ती या जगात नाही आहे ना, तिने उत्तर दिलं असतं. याचंच कारण माझा मुलगा एवढा हुशार असून म्हणजे लग्न काहीतरी पुढं असा प्रकार होईल म्हणून 10-15 दिवसांनी मला वाटते त्यांनी स्पेशल मॅरेज ॲक्टच्या याच्यानुसार मॅरेज रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचा दाखला आपला निकाहनामा खरा आहे की खोटा आहे? हा निकाहनामा खरा आहे, परंतु निकाहनामा दुसरं म्हणजे दोन जातीचे लोक असल्यावर निकाह होऊ शकत नाही, दोन्ही पक्ष हे मुसलमान किंवा असावेत तरच निकाहनामा तो मानला जातो. त्याच्यामुळं माझ्या मिसेसनी हे खरा आहे तो. त्याच्यानंतर माझ्या मुलांनी 15-20 दिवसांनी हे स्पेशल मॅरेज ॲक्टच्या याच्यामध्ये अंतर्गत आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्या समीर ज्ञानदेव वानखेडे. निकाहनामा खरा आहे पण त्याच्यावरती तुमचं दाऊद नाव हे खोटं आहे? हे खोटं आहे, येस. आणि हे कोणी प्रेमानं लिहिलं असेल का मला मला वाचता येत नाही आहे, कारण मला उर्दू येत नाही आहे, त्याच्यामुळे काय लिहिलं मला काही समजत नाही. शेवटचा प्रश्न, या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही आता न्यायालयात जाणार आहात का? तुम्ही त्याचं मगाशी उत्तर दिलं. हो, मी माझ्या वकिलाला विचारून मुलाला विचारून आम्ही घरी बसून एकत्र कुटुंब बसून काय कारवाई करायची, 100% याच्या विरुद्ध न्यायालयात जाणार आहे. जो मानसिक त्रास झाला आहे आणि हे जातीचे प्रमाणपत्र जाती हे गुन्हा आहे, हे एवढे माननीय मंत्री असून ते सर्व महाराष्ट्र सांभाळतात, त्यांना माहीत पाहिजे की हे स्वतः म्हणजे कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये फोटो जाती धर्माच्या नावावरती असं
ओपन करता येत नाही, हा एक प्रकारचा गुन्हा आहे। ॲट्रॉसिटी पण तुम्ही ऍड कराल? हो हो, ॲट्रॉसिटी 100% लावणार आणि मी कोर्टात जाणार। पण त्यांनी दावा केलेला आहे की जातीचा विषय नाही, फक्त बोगस पद्धतीने नोकरी मिळवण्यासाठी हा केलेला प्रकार आहे। अहो ज्या अर्थी मीच SC चा आहे तर माझा मुलगा मुसलमान कसा होऊ शकतो हे मलाच न बाब मलिकाला विचारायला पाहिजे, किंवा तुम्ही जाऊन विचारा। माझी जात, माझे वडील, माझे आजोबा, माझी काय म्हणतात त्याला कुंडली, ते माझे सर्वच म्हणजे SC आहे, तर हा मुलगा कसा काय मुसलमान होऊ शकतो? नवाब मलिक आता विषय बदलत आहेत असं वाटतं, सुरुवातीला आर्यन हा मुस्लिम आहे म्हणून त्याला अटक केली अशा पद्धतीचं बोलत होते आणि आता म्हणतात आर्यमाचा विषय नाही, तर आई पण त्याची हिंदू आहे, जशी माझी मिसेस मुस्लिम होती मी हिंदू आहे, तसं आर्यनचं आहे तसं त्यांना, असे किती प्रकारचे प्रकरण आहेत। सर अब हिंदी में आपसे जानना चाहेंगे, क्या आपके बेटे का निखरा हुआ था और जो निकाह नामा नवाब मलिक ने दिखाया वो सही है या गलत है, विस्तार से बताइए। वो निकाह नामा उर्दू में लिखा है, जो साइन लिखा है इंग्लिश में जो किया है वो साइन सही है, लेकिन निकाह नामा पे क्या लिखा है मुझे वो उर्दू नहीं आता, नहीं तो मैं आपको बताता ये सही है क्या झूठ। लेकिन ये निकाह हुआ है, क्योंकि मैं बिना पढ़ के बता सकता, मुझे उर्दू नहीं आता, तो भी मेरे बेटे का निकाह हुआ है, डॉक्टर शबाना कुरैशी से निकाह हुआ, उनका कुछ कारण से नहीं जमा, फिर उन्होंने कुछ साल के बाद दोनों ने मिलकर आपस में